नाथाबाऊंचा आमच्या मैत्रीचे संबंध असल्यामुळं काही ना काही निमित्तानं आम्ही बोलतो. अद्याप तसा प्रस्ताव तर त्यांनी आम्हाला दिलेला नाही किंवा आम्ही त्यांना म्हटलेलं नाही. मोठी व्यक्तिमत्व आहेत, राज्याचं इमेज असणारी व्यक्तिमत्व आहेत. मला असं वाटतं की अशी माणसं पक्षात जर आली तर आम्हाला आनंद आहे, त्यामुळे आमच्या पक्षाला बळकटी मिळेल, चांगलं काम करू शकू, आम्ही आणखी चांगलं काम करू शकू. आता पंकजा सुद्धा नाराज आहे हे खरे खरं म्हणजे माननीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब हे आमचे खूप सगळ्यांचे मित्र राहिले. पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांचं काम करण्याची पद्धत होती, जिव्हाळा जपण्याची पद्धत होती. पंकजा सुद्धा त्या पद्धतीनं तिचं काम जर पाहिलं तर चांगलं काम करण्याचा प्रयत्न सातत्यानं तिनं केला आहे. आता खरं जे तिची नाराजी, तिचं स्वरूप हे मला माहीत नाही. खरं जे ह्या सगळे कार्यकर्ता तयार होतात, वर्षानुवर्षाच्या कामानंतर तयार होतात, त्यांना जपण्याची जबाबदारी पक्षाची असते आणि पक्षाने ती त्यांच्या पक्षाने ती काळजी घेतली पाहिजे आणि इतकी नाराजी सुद्धा योग्य नाही.